नमस्कार मित्रांनो, साक्षी कोचिंग या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे इतर विषयांचे व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील. चला तर पाहूया 10वीच्या नवीन अभ्यासक्रमातील तृतीय पाठ सुक्तीसुद्धा. सुक्ती 1. विद्यानाम नरस्य रूपमधिकम् प्रच्छन्न गुप्तं धनं विद्याभोग करी यशः सुख करी विद्या गुरुणां गुरुः विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परं दैवतं विद्या राजसु पूज्यते न तु धनं विद्या विहीनः पशुः. या सुक्तीचे आपण भाषांतर बघूयात. विद्या म्हणजे माणसाचे खरे सौंदर्य, चोरल्या न जाणारे गुप्त असे धन, विद्या भोग मिळवून देणारी, यश आणि सुख मिळवून देणारी विद्या गुरूंची गुरु आहे. परदेश गमनासमयी विद्या भावासारखी असते. विद्या श्रेष्ठ दैवत होय. राजे लोकांमध्ये विद्या पूजल्या जाते. धन नव्हे, विद्या नसलेला पशु समजावा. या सुक्तीमध्ये आपल्याला विद्येचे महत्त्व सांगितलेले आहे. विद्या माणसाचा तिसरा डोळा आहे. विद्या धनाने विकत घेता येत नाही. विद्या हे असे धन आहे जे खर्च केल्याने वाढते. विद्येची विभागणी भावंडांमध्ये होत नाही. चोर या धनाची चोरी करू शकत नाही. म्हणूनच म्हटले आहे, विद्या हे माणसाचे खरे सौंदर्य आहे. विद्येमुळे यश आणि सुख प्राप्त होते. ते चोरल्या न जाणारे गुप्त असे धन आहे. विद्या गुरूंची गुरु आहे. विद्या ही राजांमध्ये पूजल्या जाते. विद्या श्रेष्ठ दैवत आहे. जो मनुष्य विद्येचा वापर आवश्यक तेथे योग्य वेळी करतो तोच खरा विद्वान म्हटला जातो. या उलट कृती केलेला मनुष्य विद्याहीन पशु आहे. अशा प्रकारे विद्या आत्मसात करून प्रत्यक्ष जीवनात याचा योग्य वापर करावा हा संदेश या सुवचनातून मिळतो. दुसरी सुक्ती. निंदंतुनी तिनि पुनाय दिवास्तु वंदु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्येव वा मरणमस्तु युगांतरे वा न्यायात् पतः प्रविचलंती पदं न धीरः. या सुक्तीचा अर्थ आपण समजून घेऊयात. जर नीतिनिपुण माणसे कधी निंदा करत किंवा स्तुती, लक्ष्मी किंवा धन येवोत किंवा खुशाल निघून जावत, मृत्यू आजच असो वा कालांतराने असो, तरीसुद्धा धैर्यवान माणसाचे पाय न्यायमार्गावरून विचलित होत नाहीत. याचा आपण अजून डिटेलमध्ये अर्थ समजून घेऊयात. निंदेपेक्षा स्तुती कधी कधी घातक असते. जरी स्तुती केली तरी भ्रष्ट व्हायचं नसतं. म्हणजेच जर नीतिनिपुण माणसे कधी निंदा करत किंवा स्तुती करत, लक्ष्मी किंवा धन येवोत किंवा खुशाल निघून जावत, मृत्यू आजच असो वा कालांतराने असो, तरीसुद्धा धैर्यवान माणसाचे पाय न्यायमार्गावरून विचलित होत नाहीत. अर्थातच धैर्यवान माणसाचे लक्ष कायमस्वरूपी असते. ते अन्यायाला धीराने सामोरे जातात, त्याच्यावर मात करतात. म्हणून आपणही आपले पाय न्यायमार्गावरून विचलित करू नये हा महत्त्वाचा संदेश यातून मिळतो. सुक्ती 3. आत्मनो मुख दोषेण बध्यन्ते शुकसारिकः बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थ साधनम्. या सुक्तीचा अर्थ समजून घेऊयात. पोपट आणि मैना स्वतःच्या बडबड करण्याच्या दोषाने पिंजऱ्यात ठेवल्या जातात, मात्र बगळी ठेवल्या जात नाहीत. म्हणून गप्प राहणे हे सर्व चांगल्या गोष्टीला कारणीभूत ठरते, असा अर्थ सुभाषितकराने सांगितला आहे. तर चौथी सुक्ती बघूयात. रथसैकम चक्रम भुजगयमिता सप्त तुरगहा निरालंबो मार्गश्चरण विकलह सारथिरपी रविर्याते वांतम प्रतिदिनम अपारस्य नभसः क्रियासिद्धी सत्वे भवति महताम नोपकरणे. या सुक्तीचा अर्थ आपण समजून घेऊयात. सूर्याच्या रथाला चाक 1, 7 सापाच्या लगामांनी नियंत्रित केलेले घोडे, आधार नसलेला मार्ग, सारथी सुद्धा लुळा पांगळा, तरी सुद्धा सूर्य दररोज आकाशाच्या निस्सीम टोकांपर्यंत भ्रमण करतोच. पहा बरे, थोर लोकांच्या कार्यातील यश स्वतःच्या हिमतीवर अवलंबून असते. हाच अर्थ आपण जरा डिटेलमध्ये समजून घेऊयात. थोर लोकांच्या कार्यातील यश स्वतःच्या हिमतीवर अवलंबून असते.
त्यांना बाह्य साधनांची आवश्यकता नसते. उदाहरणार्थ सूर्याच्या रथाला एक चाक असते, सात सापाच्या लगामांनी नियंत्रित केलेले घोडे असतात, आधार नसलेला मार्ग असतो, सारथी सुद्धा लुळा पांगळा असतो, पण तरी सुद्धा सूर्य दररोज आकाशाच्या निस्सीम टोकांपर्यंत भ्रमण करतोच. त्यानंतर आपण पाचवी सूक्ती बघूयात. अल्पानामपि वस्तूनां सहती कार्यसाधिका तृणेर्गुणत्वमापणेर् बध्यन्ते मत्तदन्तिनः. या सूक्तीचा आपण अर्थ समजून घेऊयात. क्षुद्र म्हणजेच हलक्या प्रतीचे. क्षुद्र वस्तूंचीही एकी मोठे कार्य साधत असते. जसे एकजूट झालेल्या गवताच्या काड्यांनी माजलेल्या हत्तीला बांधल्या जाते. याचाच आपण अर्थ जरा डिटेलमध्ये समजून घेऊयात. हलक्या प्रतीच्या वस्तूंचीही एकी फार मोठे कार्य साधत असते. जसे एकजूट झालेल्या गवताच्या काड्यांनी माजलेल्या हत्तीला सुद्धा बांधल्या जाऊ शकते. म्हणून समाजात लोकांची एकी फार महत्त्वाची असते. एकजुटीने कार्य साध्य केल्यामुळे प्रचंड मोठी अशक्य वाटणारी कार्यसुद्धा यशस्वीपणे पार पाडली जातात. म्हणून आपण एकीने राहावे हा महत्त्वाचा संदेश यातून मिळतो. सहावी सूक्ती बघूयात. प्रथम वयसी पीतम तोयमल्पम स्मरंतः शिरसी निहित भारा नारिकेला नरानाम ददती जलमनल्पा स्वादमा जीवितांतम नहि कृतम उपकारम साधवो विस्मरंती. या सूक्तीचा आपण अर्थ बघूयात. या सूक्तीचे भाषांतर समजून घेऊयात. बालपणी म्हणजेच लहान असताना पिलेल्या थोड्याशा पाण्याची जाण ठेवत डोक्यावर खूप ओझे धारण केलेले नारळाचे झाड माणसांना मरेपर्यंत खूप सारे चवदार पाणी देत राहते. पहा बरे, सज्जन लोक स्वतःवर केलेले उपकार विसरत नाहीत. हाच अर्थ आपण जरा डिटेलमध्ये समजून घेऊयात. जेव्हा नारळाचे झाड लहान असते तेव्हा मालकाने त्याला पाणी घालून तो त्याची जाण ठेवत असतो. तो मालकाने केलेले उपकार विसरू शकत नाही. तो मालकाचे उपकार फेडण्यासाठी डोक्यावर खूप ओझे धारण केलेले नारळाचे झाड मालकास मरेपर्यंत खूप सारे चवदार पाणी देत राहतो. अशा प्रकारे ते नारळाचे झाड उपकारांची फेड करण्यास तत्पर आहे. त्यानंतर सातवी सूक्ती बघूयात. घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्या द्रास भरोहनम एन केन प्रकारेन प्रसिद्ध पुरुषो भवेत. या सूक्तीचा अर्थ समजून घेऊयात. माणसाने माठ फोडावा, कपडे फाडावेत, गाढवावर सुद्धा बसावे, यान त्या प्रकारे प्रसिद्ध व्हावे. याचा अर्थ हा आपण अजून डिटेलमध्ये जाणून घेऊयात. वरील उक्तीमध्ये हास्योक्ती दर्शवलेली आहे. यामध्ये माणसाला प्रसिद्धी मिळवायची असल्यास माठ फोडावा, कपडे फाडावेत, यानं त्या प्रकारे प्रसिद्ध व्हावे. अर्थातच या हास्य उक्तीमध्ये सन्मानाने मिळवता आले नाही म्हणून यानं त्या प्रकारे प्रसिद्धी मिळवावी असे स्पष्ट लिहिलेलं आहे. यापुढील व्हिडिओमध्ये आपण सुक्तीसुद्धा या पाठाचा भाषा अभ्यास पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.